झटपट होणारी भाजी हवी असेल तर या प्रकारे तुम्ही करू शकता. पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल. नमस्कार, गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी घरात नॉनव्हेज बनवलेलं आहे, पण माझे सासू सासरे नॉनव्हेज खात नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी मी खास लोखंडी तव्यावर टोमॅटोची चटणी बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथे 3 टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत, 1 कांदा मोठा आहे तो कापून घेतलेला आहे, आणि थोडीशी कोथिंबीर. सुरुवातीला इथे मी 1.5 पळी तेल टाकत आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची आहे. तेल अगदी थोडं लागतं. मोहरीनंतर थोडेसे जिरे घालायचे, त्यानंतर कांदा घालायचा आहे. कांदा गुलाबी आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. लोखंडी तव्यावरच्या भाज्या ह्या खूप टेस्टी लागतात, एकदा नक्की करून पहा. तुम्ही कुठलीही चटणी करू शकता. भेंडीची भाजीसुद्धा लोखंडी तव्यावर होते. मटकीची भुसळ, सुकट्या भाज्या ह्या खूप छान लागतात तव्यावर केल्या तर. मी शक्यतो बऱ्याच वेळा, समजा जर 2 माणसांसाठी जर करायचं असेल तर बऱ्याच वेळा मी तव्यावरच बनवत असते. कांदा छान परतून झालेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे, आणि त्यानंतर थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. अर्धा चमचा मी हे लाल तिखट घालणार आहे. जास्त तिखट नाही करणार, कारण तिखट जास्त चालत नाही. आता यानंतर हा टोमॅटो आपल्याला यामध्ये घालायचा आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. थोडासा गूळ पण घालणार आहे. टोमॅटोची चटणी किंवा रस्सा भाजी करताना थोडासा गूळ घालायचा, म्हणजे ॲसिडिटी होत नाही म्हणून, आणि टेस्ट पण खूप छान लागते. आता हे बारीक गॅस करून आपल्याला हलवायचं आहे. 5 मिनिट चांगलं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. थोडासा दाण्याचा कूट पण घालणार आहे मी त्यामध्ये. पीठ हे टोमॅटोची चटणी आता आपली शिजलेली आहे. ते पाहू शकता खूप छान कलर आलेला आहे, आणि मऊ अशी शिजलेली आहे. यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, आणि एकदा हलवून घ्यायचे परत. ही आता एका डिशमध्ये मी काढून घेत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.